हाय फ्रेंड्स, आई एम विवेका टे। वेलकम टू माय चैनल। सब्सक्राइब माय चैनल एंड शेयर दिस वीडियो टू ऑल फ्रेंड्स। टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू टेक्स्ट, अ लेसन इन लाइफ फ्रॉम अ बेगर। यूनिट नंबर 3, टेक्स्ट नंबर 2, अ लेसन इन लाइफ फ्रॉम अ बेगर, मीन्स भिकाऱ्याने शिकवला आयुष्याचा धडा। अबाउट द ऑथर, द स्टोरी इज रिटन बाय सुधामूर्ती, हू इज अ वेल नोन राइटर ऑफ शॉर्ट स्टोरीज। शी हॅज रिटन बुक्स ऑन हर मेमरीज फ्रॉम हर चाइल्डहूड, ऑन अ हॉस्पिटॅलिटी अँड अदर सच इश्यूज फेस्ड बाय कॉमन पीपल इन देअर लाईव्ज। धिस लेसन हॅज बीन टेकन फ्रॉम हर बुक वॉईस अँड अदरवाईज। स्टुडंट फ्रेंड्स, अ लेसन इन लाईफ फ्रॉम अ बेगर ही कथा आपल्या आयुष्याचे खरे मोल आणि आयुष्यातील सकारात्मक गोष्टीबाबतची कृतज्ञता उलगडून सांगते। लेखिकेने तिच्या निराशावादी वृत्तीची मैत्रीण मीना हिच्या आयुष्यात एका संस्मरणीय प्रसंगामुळे झालेले आशावादी परिवर्तन या कथेत मांडले आहे। मीना इज अ गुड फ्रेंड ऑफ माइन। शी इज ॲन LIC ऑफिसर अर्निंग अ गुड सॅलरी, बट देअर वॉज ऑलवेज समथिंग स्ट्रेंज अबाउट हर। शी वॉज अ फॉरेवर अनहॅपी। व्हेनेवर आय मीट हर, आय वूड स्टार्ट टू फील डिप्रेस्ड। इट वॉज ॲज दो हर ग्लूम अँड सिनिसिझम हॅड अ वे ऑफ स्प्रेडिंग टू अदर्स। शी नेवर हॅड एनिथिंग पॉझिटिव्ह टू से ऑन एनी सब्जेक्ट ऑर अबाउट एनी पर्सन। मीना माझी चांगली मैत्रीण आहे असं या ठिकाणी लेखिका सुधामूर्ती या ठिकाणी म्हणत आहेत की मीना माझी चांगली मैत्रीण आहे। विमा अधिकारी म्हणून तिला चांगल्या पगाराची नोकरी आहे, पण तिची एक गोष्ट मला कायम खटकत असे, ती नेहमी दुःखी असायची। कधीही तिला भेटले की मला उदास वाटायचे। तिची औदासिन्य आणि उपेक्षावादी वृत्ती जणू इतरांकडे आपोआप पसरायची। कुठलाही विषय किंवा व्यक्ती असो, ती त्याबद्दल कधीही चांगले आणि सकारात्मक बोलत नसे। फॉर इन्स्टन्स, आय माईट से टू हर, मीना डिड यू नो राकेश हॅज कम फर्स्ट इन हिज स्कूल। म्हणजे बघा, मी जर तिला म्हटले, मीना तुला कळलं का राकेश त्याच्या शाळेत पहिला आला होते। मीनाज इमिजिएट रिस्पॉन्स वुड बी टू बी लिटल द अचीवमेंट। नॅचरली हिज फादर हिज अ स्कूल टीचर, शी वुड से। लगेचच मीना म्हणायची किंवा ताबडतोब मीना ताबडतोब त्याच्या यशाला कमी लेखतच म्हणे, साहजिकच आहे, त्याचे वडील शाळेत शिक्षक आहेत ना। इफ आय सेड मीना श्वेता इज अ व्हेरी ब्युटिफुल गर्ल इजंट सी, मीना वुड बी पॅसिमिस्टिक व्हेन अ पॉनी इज यंग। ही लुक्स हँडसम, इट इज एज दॅट मॅटर्स। वेट फॉर सम टाईम, श्वेता विल बी अग्लियर दॅन एनी वन यू नो। मीना म्हणजे या ठिकाणी लेखिका मीनाला म्हणू लागल्या की मीना श्वेता फारच देखणी आहे नाही। त्यावर मीना उपहासाने म्हणेल, घोड्याचे तट्टू लहानच असते तेव्हा सुंदर दिसते, हा वयाचा परिणाम आहे। थोडी वर्षे थांब, श्वेता तुला इतरापेक्षा कितीतरी कुरूप वाटेल। मीना इट्स अ ब्युटिफुल डे, लेट्स गो फॉर अ वॉक। मीना आजचा दिवस किती छान आहे, चल फिरायला जाऊ। नो द सन इज टू हॉट अँड आय गेट टायर्ड इफ आय वॉक टू मच। बिसाइड हू सेज वॉकिंग इज अ गुड फॉर हेल्थ, देअर्स नो प्रूफ। लगेचच मीना म्हणू लागते, नको, आज खूप उकडते आणि जास्त चालले की मला दमायला होते। तसं पण चालण्याने तब्येतीला फायदा होतो असं कोण म्हणतं, त्याचा काही पुरावा नाही। दॅट वॉज मीना, शी स्टेड अलोन इन अ अपार्टमेंट ॲज हर पेरेंट्स लिव्ड इन दिल्ली। शी वॉज अ
an only child and had the habit of complaining about anything and everything naturally. She wasn't a very pleasant company and nobody wanted to visit her. Then one day, Meena was transferred to Bombay and soon we all forgot about her. तर अशी ही मीना, तिचे आई वडील दिल्लीत राहायचे, त्यामुळे इथे ती एकटी एका अपार्टमेंट मध्ये राहायची. ती एकुलती एक मुलगी होती आणि प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची. म्हणजे प्रत्येक गोष्टीबद्दल नाराजी व्यक्त करायची तिला सवय होती. अर्थातच तिला तिचा सहवास फारसा सुखावह नसल्यामुळे कुणालाही तिला भेटायला आवडत नसे. एके दिवशी मीनाची मुंबईला बदली झाली आणि आम्ही सगळे तिच्याबद्दल विसरून गेलो. मेनी इयर्स लॅटर आय फाउंड मायसेल्फ कॉट इन द रेन ॲट बॉम्बेज फ्लोरा फाउंटन. इट वॉज अ पॉवरिंग अँड आय डिडंट हॅव अन अम्ब्रेला. आय वॉज अ स्टँडिंग नियर अ अकबर अलीज अ पॉप्युलर डिपार्टमेंट स्टोअर वेटिंग फॉर द रेन टू सबसाइड. सडनली आय स्पॉटेड मीना. माय फर्स्ट रिॲक्शन वॉज टू रन. इवन इन दॅट पॉवरिंग रेन आय वॉज एंशियस टू अवॉइड बीइंग सीन बाय हर. हॅविंग टू लिसन टू हर नेवर एंडिंग्स कंप्लेंट्स. हाउ यूवर आय कुडंट इस्केप. शी हॅड ऑलरेडी सीन मी अँड कॉट होल्ड ऑफ माय हँड वॉर्मली. व्हॉट्स मोअर शी वॉज व्हेरी चिअरफुल. काही वर्षानंतर मी एकदा मुंबईच्या फ्लोरा फाउंटन्सपाशी पावसात सापडले. पाऊस नुसता कोसळत होता आणि माझ्याकडे छत्रीही नव्हती. अकबर अलीज या लोकप्रिय डिपार्टमेंट स्टोअरजवळ पाऊस कमी व्हायची वाट पाहत मी उभी होते. अचानक मला मीना दिसली. त्या भर पावसातही पळून जावे अशी माझी पहिली प्रतिक्रिया होती. तिने मला पाहिले तर तिच्या न संपणाऱ्या तक्रारीचा पाढा मला ऐकावा लागेल अशी मला भीती वाटली. पण मी निष्ठू शकले नाही. तिने मला बघितले आणि प्रेमाने माझा हात पकडला. आणि काय सांगू, ती फारच उत्साहात दिसत होती. हे आय एम रिअली एक्साइटेड. इट्स नाईस टू मीट ओल्ड फ्रेंड्स. व्हॉट आर यू डूइंग हिअर. ओहो, मी किती खुश झाले. जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून फारच छान वाटते. तू काय करतेस इथे. आय एक्सप्लेन दॅट आय वॉज इन बॉम्बे ऑन अन ऑफिशियल वर्क. मी ऑफिसच्या कामासाठी मुंबईत आले असं मी म्हटले. देन स्टे विथ मी टू नाईट शी सेड. लेट्स चॅट. डू यू नो दॅट ओल्ड फ्रेंड्स अँड मेमरीज आर प्रेशियस अँड रेअर. मग आज रात्री माझ्याकडे राहायला चल, ती म्हणाली. आपण गप्पा मारू. जुनी वाईन, जुने मित्र आणि जुन्या आठवणी खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, ठाऊक आहे ना. आय कुडंट बिलीव इट. वॉज धिस रिअली मीना. आय पिंच्ड मायसेल्फ हार्ड टू बी शुअर इट वॉज अन ड्रीम. बट मीना वॉज अ रिअली स्टँडिंग देअर राईट इन फ्रंट ऑफ मी स्क्वीजिंग माय हँड स्माइलिंग. अँड येस, शी डीड लुक हॅपी. इन द 3 years शी हॅड बीन इन अ बेंगलोर आय हॅड नेवर वन सीन हर स्माइलिंग लाईक दॅट. अ फ्यू स्ट्रँड्स ऑफ ग्रे इन हर हेअर रिमाइंडेड मी दॅट इयर्स हॅड पास अँड देअर वेअर अ फ्यू रिंकल्स इन हर फेस. बट द ट्रूथ वॉज दॅट शी लुकड मोअर अट्रॅक्टिव दॅन युअर बिफोर. खूप मौल्यवान आणि दुर्मिळ असतात, ठाऊक आहे ना. माझा विश्वासच बसेना. ही तीच मीना होती. मी स्वप्नात तर नाही ना. याची खात्री करण्यासाठी स्वतःला चिमटा काढून पाहिला. पण मीना खरोखरच माझ्यासमोर उभी होती. माझा हात दाबत हसत आणि हो, अतिशय आनंदात.
बेंगलोरमध्ये ती असतानाच्या 3 वर्षाच्या काळात मी तिला असे हसताना कधीच पाहिले नव्हते. तिच्या केसातल्या काही रुपेरी बटांनी मला काळ उमटल्याची किंवा काळ उलटल्याची जाणीव करून दिली. तिच्या चेहऱ्यावर थोड्याशा सुरकुत्या दिसत होत्या, पण ती पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक दिसत होती हे नक्की. फायनली आय मॅनेज टू से नो मीना, आय कांट स्टे विथ यू टू नाईट, आय हॅव टू अटेंड अ डिनर, गिव मी युअर कार्ड अँड आय कीप इन टच विथ यू, आय प्रॉमिस. शेवटी मी तिला सांगितले, नाही मीना, आज रात्री तुझ्याकडे यायला जमणार नाही, असं या ठिकाणी लेखिका म्हणाल्या. मला आता एका जेवणासाठी जायचं आहे, मला तुझं कार्ड देऊन ठेव, मी तुला संपर्क करीन नक्कीच, प्रॉमिस. फॉर अ मोमेंट मीना लुकड डिसअपॉइंटेड. लेट्स गो अँड हॅव टी ॲट लिस्ट, शी इन्सिस्टेड. क्षणभर मीना नाराज झाल्यासारखी वाटली, मग ती आग्रहाने म्हणाली, चल मग निदान चहा तरी घेऊया. बट मीना इट्स पॉवरिंग. पण मीना पाऊस किती पडतोय? भरपूर पाऊस पडतोय. सो व्हॉट, वी विल बाय अन अम्ब्रेला अँड देन गो टू द ग्रँड हॉटेल, शी सेड. मग काय झालं, आधी छत्री विकत घेऊ आणि मग ग्रँड हॉटेलला जाऊ, असं या ठिकाणी मीना म्हणाली. वी वोंट गेट अ टॅक्सी इन धिस रेन, आय ग्रंबल, सो व्हॉट्स वी विल वॉक. पण आपल्याला या पावसात टॅक्सी मिळणार नाही, मी कुरकुरले. मग काय झालं, आपण चालत जाऊ, असं त्या ठिकाणी मीना म्हणू लागलेली होती. सो व्हॉट वी विल वॉक, आय वॉज व्हेरी सरप्राईज, धीस वॉजंट द सेम मीना आय हॅड नोन. टुडे शी सीम्ड रेडी टू मेक एनी नंबर ऑफ ॲडजस्टमेंट्स. मग काय झालं, आपण चालत जाऊ, असं मीना या ठिकाणी म्हणाली. मी फारच चकित झाले, मला माहीत असलेली ही ती मीना नव्हती. आज ती कोणतीही तडजोड करायला तयार होती. वी रीच्ड द ग्रँड हॉटेल ड्रेंच्ड बाय देन. द ओनली थॉट इन माय माइंड वॉज टू फाइंड आउट हु ऑर व्हॉट हॅड ब्रॉट अबाउट सच अ चेंज इन द पेसिमिस्टिक मीना आय हॅड नोन. आय वॉज क्वाईट क्युरियस. आम्ही भिजत ग्रँड हॉटेलला पोहोचलो. नक्की कोणामुळे किंवा कशामुळे या निराशावादी मीनामध्ये एवढा बदल घडून आला हे जाणून घेतले पाहिजे, हा एकच विचार तेवढ्या वेळात माझ्या मनात येत होता. माझी उत्सुकता खूपच वाढली होती. या ठिकाणी लेखिका या ठिकाणी सुधामूर्ती म्हणत आहेत की खरोखरच मीना ही निराशावादी किंवा या ठिकाणी निगेटिव्ह थिंकिंगची मुलगी होती, माझी मैत्रीण होती, परंतु हिच्यामध्ये अचानक कसं काय परिवर्तन झालं हे मला या ठिकाणी जाणून घ्यावयाचं होतं. टेल मी मीना, इज देअर अ प्रिन्स चार्मिंग हू हॅज मॅनेज टू चेंज यू सो. मीना मला एक सांग, तुला कोणी प्रिन्स चार्मिंग भेटला की काय ज्याच्यामुळे तुझ्यात एवढा बदल झाला आहे. मीना वॉज सरप्राईज्ड बाय माय क्वेश्चन. नो देअर इझंट एनी इवन लाईक दॅट, शी सेड. मीना माझ्या प्रश्नाने आश्चर्यचकित झाली, नाही असं कुणीही नाही, असं ती म्हणू लागली. देन व्हॉट्स द सिक्रेट ऑफ युअर एनर्जी, आय आस्क लाईक अ तेंडुलकर डज इन द ॲडव्हर्टाइजमेंट. मग तुझ्या उत्साहाचं रहस्य काय, तेंडुलकर जाहिरातीत विचारतो तसं मी तिला विचारलं. शी स्माइल्ड, अ बेगर चेंज्ड माय लाईफ, आय वॉज ॲब्सोल्युटली डम्बफाउंडेड अँड शी कुड सी इट. एका भिकाऱ्याने माझं आयुष्य बदलून टाकलं, मीना हसत म्हणाली. येस अ बेगर, शी रिपीटेड ॲज इफ टू रिअश्युअर मी. ही वॉज ओल्ड अँड यूज टू स्टे इन फ्रंट ऑफ माय हाऊस विथ हिज वाईफ विथ हिज 5 इयर ओल्ड ग्रँड डॉटर. ॲज यू नो आय वॉज अ क्रोनिक
pessimistic and I used to give my leftovers to this beggars every day. I never spoke to him, nor did he speak to me. One monsoon day, I looked out of my bedroom window and started crushing the rain. I don't know why I did that because I wasn't even getting wet. That day I couldn't give the beggar and his granddaughter their daily quota of leftovers. They went hungry, I am sure. मी पूर्णपणे चक्रावून गेले आहे, तिच्या लक्षात आले. होय, एका भिकाऱ्यामुळे माझी खात्री पटावी म्हणून तिने पुन्हा सांगितले. एक म्हातारा भिकारी त्याच्या 5 वर्षाच्या नातीबरोबर माझ्या घरासमोर राहायचा. मी किती पक्की निराशावादी होते ते तुला माहीतच आहे. मी त्याला रोज माझ्याकडचं शिळपाकं देत असे. ना मी कधी त्याच्याशी बोलले, ना तो माझ्याशी कधी बोलला. पावसाळ्यात एक दिवस मी माझ्या बेडरूमच्या खिडकीतून बाहेर पाहत पावसाला शिव्या देत होते. मी भिजतसुद्धा नव्हते, तरी मी असं का करीत होते माहीत नाही. त्या दिवशी मी त्या भिकाऱ्याला आणि त्याच्या नातीला रोजचं उरलेलं अन्न देऊ शकले नाही. ते नक्कीच उपाशी राहिले असणार. हाऊ युअर वॉट आय सॉ फ्रॉम माय विंडो सरप्राईज मी. द बेगर अँड द यंग गर्ल वी आर प्लेईंग ऑन द रोड बिकॉज देअर वॉज नो ट्राफिक. देअर लाफिंग क्लॅपिंग अँड स्क्रीमिंग जॉयसली ॲज इफ दे वेअर इन पॅराडाईस. हंगर अँड रेन डीड नॉट मॅटर. पण खिडकीतून मी जे पाहिलं त्याने मी थक्क झाले. तो भिकारी आणि ती लहान मुलगी रस्त्यावर रहदारी नसल्यामुळे खेळत होते हसत होते, टाळ्या वाजवत होते आणि मजेत ओरडत होते. जणू काही ते नंदनवनातच होते. भूक आणि पाऊस दोन्हीमुळे त्यांना काही फरकच पडला नव्हता. ते पूर्णपणे भिजले होते आणि खूप आनंदात होते. त्यांच्या जीवनातला तो उत्कट उत्साह पाहून मला मत्सर वाटला. दे वी आर टोटली ड्रेंच्ड अँड टोटली हॅपी. आय इन्वाइट देअर झेस्ट फॉर लाईफ. त्या दृश्याने मला खरोखरच या ठिकाणी म्हणजे ते पूर्णपणे भिजलेले होते आणि खूप आनंदात होते. त्यांच्या जीवनातला तो उत्कट उत्साह पाहून मलासुद्धा या ठिकाणी मच्छर वाटू लागला. अँड दॅट सीन फोर्स मी टू लुक ॲट माय ओन लाईफ. आय रिअलाइज्ड आय हॅड सो मेनी कम्फर्ट्स नन ऑफ विच दे हॅड बट दे हॅड द मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ ऑल असेट्स वन विच आय लॅक्ड. दे न्यू हाऊ टू बी हॅपी विथ लाईफ ॲज इट वॉज. आय फेल्ट अशॅम्ड ऑफ मायसेल्फ. आय इवन स्टार्टेड टू मेक अ लिस्ट ऑफ वॉट आय हॅड अँड वॉट I did not have. I found I had more to be grateful for than most people could imagine. That day, I decided to change my attitude towards life using the beggar as my role model. त्या दृश्याने मला स्वतःच्या आयुष्याकडे वळून पाहण्यास भाग पाडले. मला जाणीव झाली की ज्या सुखसोयीमध्ये मी राहते त्यापैकी काहीही त्यांच्याकडे नव्हते. त्यांच्याकडे म्हणजे भिकाऱ्यांच्याकडे नव्हते. मात्र त्यांच्याकडे एक अशी मौलिक गोष्ट आहे जी माझ्याकडे नाही. आयुष्य जसं आहे त्यात आनंदी कसं राहायचं हे त्यांना ठाऊक आहे. मला स्वतःचीच लाज वाटली. मी माझ्याकडे काय आहे आणि काय नाही याची चक्क यादी बनवू लागले. माझ्या लक्षात आलं की अनेक लोक विचारही करू शकणार नाहीत. अशा कितीतरी गोष्टी माझ्याकडे आहेत ज्याबद्दल मला कृतज्ञता किंवा कृतज्ञ वाटलं पाहिजे. त्या दिवशी त्या भिकाऱ्याला मी माझा आदर्श मानलं आणि आयुष्याकडे बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलायचं ठरवलं. या ठिकाणी
लेखिका सुधा मूर्ति यांना मीना सांगू लागलेली आहे की खरोखर त्या भिकाऱ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे भरपूर संपत्ती आहे, मला राहायला वगैरे फ्लॅट आहे, परंतु त्या भिकाऱ्याकडे काहीच नाही, एक वेळचं जेवणसुद्धा मिळत नाही, तरीसुद्धा तो आनंदी आहे। आणि म्हणूनच त्या दिवसापासून मीसुद्धा या भिकाऱ्याला माझा आदर्श मानलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी माझ्यामध्ये असणारा जो आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे यामध्ये बदल घडवून आणला। आफ्टर अ लॉन्ग पॉज आय आस्क्ड मीना हाऊ लॉन्ग इट हॅड टेकन हर टू चेंज। बरेच क्षण शांततेत गेल्यावर मी मीनालाच विचारलं की स्वतःमध्ये बदल घडवून आणायला तिला किती वेळ लागला असेल किंवा किती वेळ लागला। वन्स धिस रियलायझेशन डॉन्ड अँड शी सेड इट टूक मी ऑलमोस्ट 2 इयर्स टू पुट द चेंज इन टू इफेक्ट। नाऊ नथिंग मॅटर, आय एम ऑलवेज हॅपी, आय फाईंड हॅपीनेस इन एवरी स्मॉल थिंग अँड इन एवरी सिच्युएशन अँड इन एवरी पर्सन। ती म्हणाली, एकदा त्या जाणिवेची अनुभूती झाल्यानंतर ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी मला जवळजवळ 2 वर्षे लागली। आता मला कोणत्याच गोष्टीने फरक पडत नाही, मी कायम आनंदी असते। प्रत्येक छोट्या गोष्टीत, प्रत्येक घटनेत आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये मला आनंद दिसतो। डीड यू गिव एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क। लगेचच या ठिकाणी सुधा मूर्ती या लेखिकेनं आपल्या मैत्रिणीला विचारलं की तुझ्या गुरुला तू काही गुरुदक्षिणा दिलीस की नाही। नो, अनफॉर्च्युनेटली बाय द टाईम आय अंडरस्टूड थिंग्ज ही वॉज डेड, बट आय स्पॉन्सर्ड हीज ग्रँड डॉटर टू अ बोर्डिंग स्कूल ॲज अ मार्क ऑफ रिस्पेक्ट टू हिम। दुर्दैवानं त्या ठिकाणी मीना म्हणाली, नाही, मला या गोष्टीची जाणीव होईपर्यंत तो मरण पावलेला होता, पण त्याच्या नातीच्या बोर्डिंग स्कूलची जबाबदारी उचलून मी त्याला आदरांजली वाहिली। थँक्यू व्हेरी मच।